चालू गळीत हंगामात शेतकऱ्यांचा गाळप झालेल्या उसाची नऊशे चाळीस कोटींची एफ आर पी तकवणाऱ्या व मागील हंगामातील पंधरा टक्के व्याजाच्या रकमा न दिलेल्या साखर कारखान्यांवर आर आर सी अंतर्गत जप्तीची कारवाई करावी शेतकऱ्यांचं थकीत बिल व व्याजाच्या रकमा अदा कराव्यात अशी मागणी पुणे साखर आयुक्त यांच्याकडे केली आहे दोन हजार एकोणीस व वीस गाळप हंगामाची सांगता झाली आहे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील बहुसंख्य साखर कारखान्यांनी शुगर केन कंट्रोल कायद्याचं उल्लंघन करीत शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची एफ आर पी रक्कम ही रक्कम जवळपास नऊशे चाळीस कोटी रुपयांच्या घरात आहे साखर गेले काही एफ आर पी न देण्याचं धोरण ठेवून शेतकऱ्यांचं नुकसान केलं आहे ऑगस्ट दोन हजार एकोणीसमधील मधील महापुरात ऊस शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला त्यानंतर साखर कारखान्यांनी एफ आर पी एक रकमी न दिल्यानं शेतकऱ्यांसमोरील अडचणीत आणखी वाढ झाली आहे सध्या कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीमुळे संपूर्ण प्रशासकीय कामकाज ठप्प झालं आहे पण शेतकऱ्याला शेती मशागत व खतासाठी सध्या पैशाची आवश्यकता आहे आणि कारखाने स्वतःहून थकीत एफ आर पी देणार नाहीत त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई हा एकमेव पर्याय आहे सरकारनं ठरवून दिलेल्या वर्क फ्रॉम होम पद्धतीचा अवलंब करून कारखान्यांना तात्काळ नोटिसा काढाव्यात व मेलद्वारे म्हणणे घेऊन आर आर सीची कारवाई करावी गत हंगामातील पंधरा टक्के व्याजाची वसुली साखर सहसंचालक कोल्हापूर कार्यालयाकडून थांबली आहे त्यांच्याकडून तात्काळ अभिप्राय अहवाल घेऊन त्या बावीस साखर कारखान्यांवर व्याजाच्या रकमेसाठी जप्तीची कारवाई करावी महापूर कोरोना आपत्तीमुळे ऊस उत्पादक आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाला आहे अशावेळी कडक कारवाईची अपेक्षा आहे असे धनाजी चुडमुंगे यांनी निवेदनात म्हटले आहे